श्री गणेशाच्या पावन नगरीमध्ये सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक पर, परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांच्या ऐंशीव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदू एकता दिंडीमध्ये सहभागी हिंदूंनी हिंदू राष्ट्राचा हुंकार दिला या दिंडीत विविध आध्यात्मिक संघटना हिंदुत्वनिष्ठ संघटना विविध संप्रदाय धर्मप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू एकता दिंडीला धर्मप्रेमी गणेश बुजडे यांच्या हस्ते झुलेलाल चौकेते धर्मध्वज पूजनाने प्रारंभ झाला यानंतर परात पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांची प्रतिमा असलेल्या चैतन्यदायी रथाचे पूजन सनातन संस्थेच्या जातिका सौ शोभा शेट्टी आणि चंद्रशेखर पट्टन शेट्टी यांनी केले याचप्रमाणे सांगलीचे आराध्य असलेल्या श्री गणेशाचे छायाचित्र असलेल्या पालखीचे पूजन सौ निर्मला नावंधर यांच्या हस्ते करण्यात आले दिंडीमध्ये प्रथम धर्मध्वज सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेले चैतन्यदायी रथ श्री गणेशाची पालखी नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे नऊवारी कलश पथक लेजिम पथक स्वरक्षणाची प्रात्यक्षिकं दाखवणारी स्वरक्षण पथक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा बालकक्ष प्रथमोपचार पथक रणरागिणी पथक मृदुंग घेतलेले वारकरी पथक अशा विविधतेने नटलेली दिंडी सांगलीकरांचे आकर्षण ठरली दिंडीमध्ये हातात झेंडे घेऊन विविध घोषणा देत सनातन संस्थेचे हितचिंतक विविध संप्रदायाचे अनुयायी सहभागी झाले होते दिंडी मार्गक्रमण करताना विविध ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन करून स्वागत करण्यात आले समारोप प्रसंगी सनातन संस्थेचे साधक राजाराम रेपाळ म्हणाले आज धर्मांतरण गोहत्या भ्रष्टाचार मंदिराचे सरकारीकरण संस्कृतीवर होणारे आघात अशी राष्ट्र आणि धर्मावर चहूबाजूंनी संकटे घोंगावत असताना कधी ते हिंदू ऐक्याची गरज निर्माण झाली आहे यासाठी सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे आपणही प्रत्येकजण विचारांचे दान कौशल्याचे दान वेळेचे दान तसेच शरीर आणि मन याचे दान देऊन धर्म संस्थापनेतील वाटा उचलावा या प्रसंगी धर्मप्रेमी माधवराव गाडगीळ तसेच हिंदू जनजागृती समितीचे श्री संतोष देसाई यांनी मनोगत केले दिंडीचे सूत्रसंचालन श्रीमती मधुरा तोफखाणे यांनी केले